नमस्कार, डिजिटल प्रभातमध्ये मी विष्णू सानप सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. गोरक्षनाथ झोळ आज एक यशस्वी वकील म्हणून एक बँकेचे संचालक म्हणून काम करतायत. आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत. सर, डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत. सर, कसा प्रवास होता? एक शेतकरी कुटुंबातून तुम्ही आलात, धरणग्रस्त आणि दुष्काळामुळं आईवडिलांना तुमच्या नगर जिल्ह्यात जावं लागलं, त्यानंतर एक वकील होण्याचं तुमचं स्वप्न आणि तुम्ही समोरचा प्रवास कसा झाला? साधारणतः माझं मूळ गाव वाशिंब तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. तर इथून आम्ही या उजनी धरणाच्या धरणग्रस्तामुळं किंवा आमची जमीन धरणग्रस्तामध्ये गेल्यामुळे आमच्या आजोबा चापोडगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर या ठिकाणी स्थायी झाले. तिथं जेमतेम आमच्या वडिलांकडे असणाऱ्या शेतीच्या आधारे आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी शिकत होतो. त्यातून पुढं शिक्षणाची आवड, काम करण्याची कष्ट, जिद्द या हेतूने आम्ही तिन्ही भाऊ चांगल्या पद्धतीने शिकलो. एक नंबरचा भाऊ शिकत असताना इचलकरंजी येथे आमची बहीण इचलकरंजी या ठिकाणी त्यांचे मिस्टर पंचगंगा सहकारी साखर कारखाना या ठिकाणी असल्यामुळे ते तिकडं शिक्षणासाठी, पुढेच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी गेले. तिथं त्यांनी शिक्षण घेतले, ते चांगल्या पद्धतीने राजकीय याच्यामध्ये सेटल झालेले. ते इचलकरंजी नगरपालिकेचे दोन वेळा नगरसेवक झालेले आहेत. तसंच मी दहावीपर्यंत चापोडगाव तालुका कर्जत ह्या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर 11वी आणि 12वी हे शिक्षण मी दादा पाटील महाविद्यालय कर्जत या ठिकाणून पूर्ण केले. त्यानंतर घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्याची आवड आहे, परंतु शिक्षणासाठी कुठलीही तरतूद नाही आहे, घरून पैसा पाण्याची व्यवस्था नाही आहे. यामुळे मी पुणे येथे मोसरी या ठिकाणी आमचे मावशीचे मिस्टर भापकर, आत्माराम भापकर यांच्याकडे शिक्षणासाठी आलो. आणि त्यांनी शिक्षणासाठी ते एका कंपनीमध्ये असल्यामुळे त्यांनी त्यांच्या ओळखीची एक आनंद ऑटो इलेक्ट्रिकल्स या नावाची कंपनी होती, त्या कंपनीमध्ये मला हेल्पर म्हणून काम करण्याची संधी दिली. त्या संधीच्या माध्यमातून मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि मिळणाऱ्या पैशातून माझी उपजीविका, शिक्षणाचा खर्च बघून बी कॉम पूर्ण केले. बी कॉम पूर्ण झाल्यानंतर मी सिम्बॉसिस लॉ कॉलेज या ठिकाणी LLB साठी ॲडमिशन घेतले. तत्पूर्वी मी बी कॉम झाल्यानंतर ICW इंडियन लेवलची ICW ही एक्झाम देण्यासाठी मी त्या चॅप्टर एक्झाम देण्यासाठी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतले. परंतु मी साधारणतः पहिलीपासून बी कॉमपर्यंत कधीही नापास झालेलो नाही किंवा कमी मार्क पडलेले नसल्यामुळे मला ICW यामध्ये मॅथेमॅटिकमध्ये कमी मार्क मिळाले. याचा माझ्या मनावर परिणाम म्हणजे वेगळा परिणाम होण्यापेक्षा मी ताबडतोब त्या ठिकाणी ICW कोर्स ड्रॉप केला आणि LLBला सिम्बॉसिस लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतले. सर, एक शिक्षण घेणं त्या काळी खूप अवघड होतं, पण एक वकीलच व्हायचं आणि त्यातून व्यावसायिक, आपण व्यावसायिक म्हणून नाव म्हणजे आपलं नाव मोठं करायचं, हे असं कुठे वाटलं तुम्हाला? असं मला पहिल्यापासून असं वाटायचं की बाबा आपण व्यावसायिक व्हावं, काहीतरी आपण स्वतःचं करावं. ह्या दृष्टीने मी व्यावसायिक होण्यासाठी किंवा स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी, एखादा प्रोफेशन करण्यासाठी मी ती संधी शोधत होतो. त्या संधीच्या माध्यमातून मी नंतर असं केलं की ICW प्रोफेशन आहे, ICW माध्यमातून आपण स्वतंत्र व्यवसाय करू शकतो. पण नंतर जाणवलं की आपण नाही, LLB करून आपण स्वतंत्र व्यवसाय चालू करू शकतो, स्वतंत्र प्रोफेशन चालू करून आपण त्याच्या माध्यमातून लोकांची सेवा करू शकतो, आपला स्वतंत्र व्यवसाय असू शकतो. सर, म्हणजे उद्देश असाच होता की आपण आईबापांना जे कष्ट केलं, जे जाणवलं, गावाकडे जी परिस्थिती आहे ती भयंकर परिस्थिती आहे की बाबा दोन वेळेचं जेवण मिळणं कठीण होतं, अशी परिस्थिती आमची गावाकडं असल्यामुळं आपण या ठिकाणी शहरामध्ये जाऊन काहीतरी स्वतःसाठी उद्योग करून त्याच्या आधारे एक कुटुंबाची जबाबदारी स्वीकारून चांगल्या पद्धतीने कुटुंब पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे. सर, तुम्ही कमो आणि शिका कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण पूर्ण केलं. कसे दिवस होते ते, की तुम्ही कमवत होते स्वतः आणि स्वतः शिक्षण घेत होते, कसा काळ होता तो आणि वकिली कशी पूर्ण झाली? तसं पाहिलं तर मी 5वीपासून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमो शिका या योजनेचा
नेहमीच आवड होती, तर त्या दृष्टीने मी FY पासून कामाला सुरुवात केली. कमून स्वतः कमून LLBला असताना पण स्वतः कमून मी शिक्षण पूर्ण केलं. त्यावेळेस तसं पाहिलं तर झगडणे, झगडून कष्ट करणे कष्टाला पर्याय, आणि तसं पाहिलं तर कष्टामुळं चिकाटी आणि दडपड यातून मी BCOM आणि LLB पूर्ण केलेलं आहे. सर, BCOM LLB झालं, आता हे वकिली पेशा आहे, पण त्यातून तुम्ही सहकार चळवळीमध्ये आलात, विविध म्हणजे बँकेमध्ये विविध पदं भूषवली, आज तुम्ही अध्यक्ष म्हणून काम करता धर्मवीर कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये. तर वकिली ते बँकेमध्ये या सहकार क्षेत्रात हा कसा प्रवास आणि कसं कुठून सुरुवात केली याची? मी LLB झाल्यानंतर प्रथमतः सुरुवात केली आमचे गुरु ॲडव्होकेट HB चांडक यांच्या ऑफिसमध्ये ज्युनियरशिप चालू केली. तर त्यांची ज्युनियरशिप चालू केल्यानंतर त्यांनी खरोखरच म्हणजे आम्हाला चांगल्या पद्धतीने गाईडलाईन, इमानदारी, चिकाटी आणि धडपड ह्या गोष्टी शिकवल्या. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी, करारीपणा, ह्या सर्व गोष्टींचं त्यांच्या जे हे दिलं होतं त्यांनी, म्हणजे आपल्याला प्रशिक्षण दिलं होतं, की त्या प्रशिक्षणामुळं खरोखर मला भविष्यामध्ये उपयोग झाला. आणि त्या चिकाटीच्या जोरा आधारे मी प्रत्येक क्षेत्रात जाईन त्या ठिकाणी. फक्त त्या ज्या कामासाठी आपण निवड झाली किंवा ज्या कामासाठी आपण काम करतो आहे त्याच कामासाठी चिकाटीने जिद्दीने मी काम करत आलो. मी LLBला असताना सहकार क्षेत्रामध्ये माझे मित्रमंडळी होते सहकार क्षेत्रामध्ये, त्यांनी ठरवलं आपण एक पतसंस्थेची स्थापना करायची. तर मी LLBच्या शेवटच्या वर्षाला असताना शिवाजी बर्गे व इतर मंडळी आम्ही बरोबर घेऊन श्रीनिवास नागरी सहकारी पतसंस्थेची मूर्तमेढ लावली. आणि त्यावेळी पहिला व्हाईस चेअरमन होण्याचा मान मला त्यावेळी मिळालेला आहे. आणि तेव्हापासून मी सहकार क्षेत्रात आलेलो आहे. त्यानंतर एक सहकारी बँक काढली, छत्रपती सहकारी बँक, ह्या बँकेमध्ये आपण संचालक म्हणून काम केलं. 2005 मी धर्मवीर संभाजी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुका लागल्यानंतर त्या पॅनलमध्ये मला घेण्यात आलं व त्या पॅनलमध्ये मी चांगल्या मताने निवडून आलो. त्यानंतर मी संचालक मंडळावरती काम करायला सुरुवात केली. ती गेल्या 15 वर्षापासून संचालक बोर्डावर आहे. त्यानंतर मी व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर आता मी 2 वर्षापासून चेअरमन म्हणून काम करत आहे. बँकेची परिस्थिती काही वेळेस थोड्याफार प्रमाणात ढासळण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना बँकेची चेअरमन पदाची दुरा माझ्याकडे आलेली होती व मी माझ्या संचालकांनी मला दिलेल्या सहकार्यामुळे व माझ्या संचालकांमुळं मी ती बँक आज व्यवस्थितपणे हँडल केलेली आहे. त्या बँकेची दुरा चांगल्या पद्धतीने. सामाजिक कार्य तर तुम्ही करताच, पण याबरोबरच बरेच जण सामाजिक कार्याबद्दल काम केल्यानंतर राजकीय क्षेत्रात वळतात, तर तुमचं काय असं काही आहे का? तसं पाहिलं तर मी वकील झाल्यानंतर सुरुवातीला भारतीय जनता पक्षाचा वार्ड अध्यक्ष, नंतर पिंपरी चिंचवड शहराचा कायदा आघाडीचा अध्यक्ष या माध्यमातून काम केलेले. परंतु तसं पाहता कामाच्या बाबतीत, राजकारणाच्या बाबतीत पाहिलं तर एक राजकीय पाठबळ पाहिजे, ते आपल्याला राजकीय पाठबळ बाहेरून आलेल्या व्यक्तीला मिळतंच असं नाही आहे. म्हणजे आपल्याच आपली इच्छा आहे बाबा राजकारणातून समाजकार्य करावं अशी भरपूर इच्छा आहे, परंतु त्याला निश्चितपणे पाठबळ मिळेल असं भविष्यात वाटतं आणि मिळू शकतं, त्याबद्दल मी निश्चित आशावादी आहे.